ज्वारीच्या पिठापासून 4 पौष्टिक आणि हलके फुलके असे पदार्थ आपण रात्रीच्या जेवणासाठी आज करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर झटपट होणारे आणि पचायलासुद्धा हलके असे पदार्थ आहेत. पहिला पदार्थ आपण बघूयात, त्याकरता अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा बारीक रवा घातला, चवीनुसार मीठ घातलं आहे, छोटा पाव चमचा हिंग याच्यामध्ये घातलं, त्यानंतर हळद घातली आहे, आवडीनुसार लाल तिखट घातलं, 5-6 पाकळ्या लसूण ठेचून याच्यामध्ये घातला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, त्यानंतर 1 चमचा आंबट दही याच्यामध्ये घातलं आहे. म्हणजे मग चव छान येते. दही जर का नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता लागेल तसं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं. ज्वारीच्या पिठाला जो आहे तो बेसन पिठाप्रमाणे खूप चिकटपणा नसतो, त्याच्यामुळं अगदी पातळही पीठ करू नका. आता तव्याला बऱ्यापैकी तेल लावून घ्यायचं, त्यानंतर पीठ चांगलं ढवळून फुलपात्रामध्ये भरून या पिठाचे जे येते असे धिरडे याच्यावर आपण करून घेणार आहोत. हे बघा, खूप मोठी नाही अशी मध्यम आकाराची धिरडी करून घेतली. याच्याकडेनं असं तेल सोडलं आहे. पीठ जेव्हा थोडंसं सुकतं, थोडंसं सेट होतं, तेव्हा याच्यावर झाकण ठेवायचं. अगदी 1-2 मिनिट याला झाकण ठेवून चांगलं वाफवून घेतलं. हे बघा, धिरडं आता तव्यापासून सोडवून घेतलं आहे. हवं असेल तर दुसऱ्या बाजूनंसुद्धा 1-2 मिनिट याला शेकून घ्या, नाहीतर व्यवस्थित वाफलंच आहे, नाही शेकलं तरीसुद्धा चालतं. हे बघा, छान अशी ज्वारीच्या पिठाची हलकी फुलकी धिरडी जी आहे ती तयार झाली. ही धिरडी तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत खाऊ शकता, किंवा भाजीसोबत खाल्लं तरीसुद्धा चालेल. अगदी टोमॅटो केचपबरोबरसुद्धा धिरडी जी आहे ती छान लागतात. 4-5 धिरडी या प्रमाणामध्ये होतात. आता दुसरा पदार्थ आपण करतो आहे, त्याकरता अगदी 1/2 कप म्हणजे थोडीशी तुरीची डाळ जी आहे ती कुकरला आपण शिजवून घेणार आहोत. तर तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, याच्यामध्ये पाणी घातलं, थोडासा हिंग याच्यामध्ये घातला, हळद घातली आहे आणि 1/2 चमचा तेल घातलं आणि कुकरला डाळ मऊ होईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची. तोपर्यंत इकडे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता उकळतं पाणी घालून हे जे ज्वारीचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं. पाण्यामध्ये असं पीठ थोडंसं मिक्स करून घ्या. पीठ थोडंसं थंड झालं निवलं की मग हातानं चांगलं मळून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये अगदी 1/2 चमचा जो आहे तो ओवा घालायचा आहे. जसं आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. आता डाळ चांगली शिजली की मग रवीनं छान अशी घोटून घ्यायची. पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं, तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग घातला, 4-5 पाकळ्या लसूण ठेचून घातला आहे, कढीपत्ता घातला, हळद घातली आहे, त्यानंतर 1/2 चमचा सांबार मसाला याच्यामध्ये घातला. आता घोटलेलं वरण याच्यामध्ये घातलं, त्यानंतर 1/2 ग्लास पाणी याच्यामध्ये घालून छान असं पातळसर असं वरण करून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घातलं, आवडीनुसार लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये घातलं आहे, किंवा फोडणीला तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आता जे ज्वारीचं पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याचे असे छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे असं बोटानं गोल फिरवून याचे छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यायचे. हे खूप जाडही ठेवायचे नाहीतर मग लवकर शिजत नाही. याप्रमाणे सगळ्या पिठाची अशी फळं करून घेतली. आता वरणाला चांगली उकळी आली की मग ही ज्वारीची फळं याच्यात सोडायची. अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवर 12-15 मिनिटं ही जी फळं आहेत ती शिजवून घ्यायची. व्यवस्थित शिजलं आहे का ते चेक करा. आणि मग शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर घातली. मस्त गरमागरम अशी ज्वारीची फळं जी आहे ती तयार झाली. वरून साजूक तूप घालून ही जी वरणफळं आहे ती तुम्ही खाऊ शकता. छान पौष्टिक असा हा प्रकार आहे, 2-3 जणांना हे पुरेल. आता तिसरा प्रकार जो आपण करतोय त्याकरता आपल्याला ज्वारीचं पीठ नाही तर ज्वारीच लागणार आहे. तर या ठिकाणी 1 कप ज्वारी घेतली आहे. ज्वारी स्वच्छ धुवून चोळून धुवून घ्यायची आणि मग याच्यामध्ये पाणी घालून साधारण 1-1/2 तास ज्वारीची आहे ती भिजू द्यायची. ज्वारी भिजली की मग चाळणीमध्ये निथळून घ्यायची आणि मग हे मिक्सरच्या भांड्यात काढलं. मिक्सर बंद चालू करत ज्वारीची आहे ती फिरवून घ्यायची. हे बघा, ज्वारीचं खूप बारीक असं पीठ झालं नाही पाहिजे आणि अगदी याच्यामध्ये अख्खी ज्वारीही राहिली नाही पाहिजे. याप्रमाणे ज्वारीची जी आहे ती अशी भरड करून घ्यायची. हे बघा,
असं तुम्ही पाहू शकता, ज्वारी जी आहे ती अर्धवट अशी भरडली गेली आहे, अर्धवट वाटली गेली आहे. त्यानंतर कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम केलं, तेलामध्ये मोहरी घातली, मोहरी छान तडतडू द्यायची आणि मग याच्यामध्ये जिरे घातले आहेत, कढीपत्ता घातला, हिंग घातलं आहे, एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला. कांदा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यानंतर हळद घातली आहे, आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले. त्यानंतर या ठिकाणी कांदा जो आहे तो थोडासा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. आता या ठिकाणी 1-5 पाकळ्या लसूण, थोडंसं सुकं खोबरं आणि कोथिंबीर यांचं असं वाटण तयार करून घेतलं आहे, ते याच्यामध्ये घातलं. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील, जसं की गाजर असेल, मटार असेल, ते याच्यामध्ये घालू शकता. भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या. त्याचप्रमाणे अगदी 2 चमचे तुरीची डाळ आणि 2 चमचे मुगाची डाळ जी आहे ती घेतली आहे, डाळी स्वच्छ धुवून याच्यामध्ये घातल्या. डाळीसुद्धा तेलावर परतून घ्यायच्या आणि मग सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ज्वारीचा जो भरडा आपण केला होता तो घालायचा. सगळं तेलावर छान परतून घ्या. आता ज्वारीला भरपूर पाणी लागतं, म्हणजे ज्वारी भरपूर पाणी ओढून घेते, त्याच्यामुळं साधारणपणे 4 ते 5 पट तरी पाणी याच्यामध्ये लागतं. तर 1-4 कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे, तसेच 1 कप ताकसुद्धा घातलं आहे. जर का तुम्हाला ताक घालायचं नसेल तर त्याऐवजी पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या. चांगली उकळी आली की मंद आचेवर झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊन हे शिजवून घ्यायचं. हे बघा, जरी उघडल्यानंतर हे तुम्हाला पातळ वाटत असलं तरीसुद्धा जसजसं हे थंड होतं तसं हे घट्ट व्हायला लागतं. याप्रमाणे आपली पौष्टिक अशी ज्वारीची खिचडी जी आहे ती तयार झाली. अगदी बिना तांदूळ अशी ही खिचडी आहे, त्याच्यामुळे ज्यांना तांदूळ चालत नसतील त्यांनासुद्धा ही खिचडी अगदी चांगला असा पर्याय आहे. वरून साजूक तूप घालून एखाद्या कढीसोबत किंवा सूपसोबत सोबत छान असा उडदाचा पापड घेऊन ही जी खिचडी आहे ती तुम्ही रात्रीच्या जेवणाला खाऊ शकता. हे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये अगदी भरपूर अशी खिचडी होते. जर का तुम्हाला कमी प्रमाणात करायची असेल तर 1/2 कपाची खिचडीसुद्धा पुरेशी होईल. आता हे झाले सगळे ज्वारीचे पारंपरिक पदार्थ. जर का तुम्हाला धिरडं नको आहे, वरणफळं नको आहेत, ज्वारीची खिचडी नको आहे, तर ज्वारीपासून अगदी वेगळा असा पदार्थ आपण करणार आहोत. तर याकरता 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर उकळतं पाणी घालून किंवा गरम पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं थोडं पीठ याच्यामध्ये घातलं. त्यानंतर पीठ असं बऱ्यापैकी चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच याच्यावर झाकण ठेवून 1-10 मिनिटं हे जे पीठ आहे ते वाफवून घ्यायचं. हे बघा, वाफवून घेतल्यामुळं या पिठाला चिकटपणा येतो. त्यानंतर पीठ कोमट झालेलं असतं तर मग हातानं पीठ चांगलं मळून घ्यायचं. लागल्यास तुम्ही याच्यामध्ये नेहमीच आपलं गार पाणी वापरून मळून घेऊ शकता. हे असं थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर या पिठाचा असा लांबट गोळा करून घ्यायचा आहे. हा जो पिठाचा गोळा आहे तो आपण सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत. तर सोऱ्याला लावण्यासाठी या ठिकाणी शेवेची जी सगळ्यात जाड चकती असते ती घ्यायची. त्याला थोडंसं असं तेल लावून घेतलं. त्यानंतर पिठाचा गोळा सोऱ्यामध्ये भरून घेतला. मोदकाच्या चाळणीला याप्रमाणे तेल लावून घेतलं आहे. तसेच पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे. आता सोऱ्यानं या चाळणीमध्ये छान अशी जाड शेव पाडून घ्यायची किंवा नूडल्स करून घ्यायचे आहेत. शक्यतो एकमेकांना चिकटणार नाही अशा पद्धतीनं लांब लांब गोल असा आकार द्या. त्यानंतर हे जे नूडल्स आहेत ते एकमेकांना चिकटू नये याकरता याला असं ब्रशनं थोडंसं तेल पुसून घ्यायचं. आता पातेल्यावर ही चाळणी ठेवून झाकून 1-12 ते 15 मिनिटं हे जे नूडल्स आहेत ते छान असे वाफवून घ्यायचे. हे बघा, हे असं चांगलं वाफलं गेलं आहे. आता वाफल्यानंतर या ज्या नूडल्स आहेत ते एकमेकांना चिकटतात तर यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झालं की त्या हातानं सहजपणे सुट्या होतात. याप्रमाणे त्यांना असं हातानं सोडवून घ्यायचं आणि सुटं करून घ्यायचं. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं, 5-6 पाकळ्या लसूण बारीक चिरून याच्यामध्ये घातला, 1 कांदा उभा चिरून घातला आहे. मोठ्या आचेवर याला छान परतून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये लांब लांब कापलेलं गाजर, सिमला मिरची तसेच कोबी घातला आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या हाय फ्लेमवर छान परतून घ्यायच्या, अगदी मऊ शिजवायच्या नाहीत. याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. भाज्या एकदा परतल्या की याच्यामध्ये 2 चमचे शेजवान चटणी घातली आहे.
तसेच 2 चमचे टोमॅटो केचपसुद्धा तुम्ही घालू शकता. आता याच्यामध्ये ज्वारीचे शेवया म्हणजेच नूडल्स घातल्या. हाय फ्लेमवर सगळं छान परतून घ्या. जर काही तुम्हाला खूप ड्राय वाटलं, कोरडं वाटलं, तर हे थोडासा पाण्याचा हबका याच्यावर मारू शकता. तर अशा छान चटपटीत अशा ज्वारीच्या नूडल्स ज्या आहेत त्या तयार झाल्या. लहान मुलांनासुद्धा खायला आवडेल असा प्रकार आहे. त्याचप्रमाणे हे ज्वारीचे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.